आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। बीड जिल्ह्यामध्ये 90 दिवसात 65 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे। शेतीचा वाढलेला खर्च आणि निघणारा उत्पन्न त्यात नैसर्गिक संकट यामुळे शेती परवडत नाहीये आणि यातच वाढती महागाई यामुळे हतबल झालेला शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय। अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केलं जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे, मात्र सरकारने लावलेल्या अटी शर्तींमुळे नुकसान निश्चिती जटिल होणार असल्याचं अजित नवले यांनी म्हटलंय। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांद्यासाठीचं अनुदान जाहीर केलंय, पण ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान मिळणार असल्याची अट घातली गेली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या 70% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या अटीचा फटका बसणार आहे। बीडच्या परळीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढली गेली। या यात्रेला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गैरहजर होत्या, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेच्या निमित्तानं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळेला भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बीडच्या परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पातनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू आहे, तर मोठ्या संख्येनं पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे अवैध पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी नागरिक करताय। चिपळूणमध्ये सुरू असलेल्या जंगलतोड बाबतीत सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, यावर वन विभागानं कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्लोबल चिपळूण टुरिझमनं पत्राद्वारे केलेली आहे। तसंच सीसीटीव्ही तत्काळ सुरू करून अवैध लाकूड वाहतूकही रोखावी असं म्हटलं गेलंय। नांदेडमधल्या नरसी इथल्या पेट्रोल पंप चालकानं बँक खात्यामध्ये चुकून आलेले 1.5 कोटी रुपये परत केलेत। सोलापूर इथल्या एका खासगी कंपनीच्या खात्यातनं नजरचुकीनं ते पैसे पेट्रोल पंप चालकाच्या खात्यावर जमा झाले होते। नाशिक दिल्ली विमानसेवेचा पुन्हा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालंय। नाशिकहून दिल्लीला जाणारी अनेक विमानं रिशेड्यूल करण्यात आलेली आहेत, त्यामुळे 12 तारखेची फ्लाईट रद्द झाल्यानं आता प्रवासी संतप्त झालेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून शासनाच्या रेशन दुकानामध्ये भेसळयुक्त तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। या तक्रारींनंतर जिल्हा पुरवठा विभाग आणि अन्न महामंडळाकडे तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले। भंडाऱ्यातल्या मोहाडी नगरपंचायतीनं कचरा गाडी कचरा घ्यायला आली की नाही याची नोंद घेण्यासाठी चक्क QR कोड लावलेले। QR कोड लागल्यानं कचरा गाडीला कचरा घेऊन जाणं आता बंधनकारक झालेलं आहे। परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड बस स्थानकाची परिस्थिती अत्यंत दयनीय बनलेली आहे। मोडकळीला आलेल्या बस स्थानकात प्रवाशांना जीव मुठीत घेत गाडीची वाट पाहावी लागतेय। घाण आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका टोळक्यानं वाहनांच्या आणि घराच्या काचा फोडून एकाला बेदम मारहाण केली आहे। जुन्या वादातनं ही मारहाण झाली आहे। मारहाणीचा हा सगळा प्रकार CCTV चित्रित झालाय। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। कोकणातलं सर्वात मोठं बंदर असलेल्या हर्णे बंदराच्या विकासासाठी 221 कोटींच्या योजनेच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागानं मंजुरी दिलेली आहे। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला ही मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिलेली आहे। जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आसरडोह इथं घडलेली आहे। चंद्रकांत सुरवसे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातनं चुलत काकानं पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पालघरच्या वाणगाव परिसरातली ही घटना आहे। हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। चंद्रपुरातल्या राजुरा शहरात 6वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। या घटनेनंतर शहरात आता मोठी खळबळ माजली आहे।
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोंढवा परिसरात कारवाई करत तब्बल 40 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले, तर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातले टरबूजाचे उत्पन्न घेणारे वाकडी गाव यंदा आर्थिक संकटात सापडले। अवकाळीच्या तडाख्याने टरबूजाच्या शेतीवर परिणाम झाला असून गाव शिवारातील 56 एकरांवरचे टरबूज खराब झाले। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान मिळणार असल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे चांदवड, मालेगाव आणि मनमाड मधले शेतकरी हवालदिल झालेत। धान उत्पादक भंडारा जिल्हा आता पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे। गोसेच्या जलपर्यटनाकरता 450 एकर जागेसाठीचा सामंजस्य करार झालाय, त्यामुळे भविष्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या दोन गावांमध्ये 6 डेंग्यूचे रुग्ण आढळले, त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। 50 ते 75 रुग्ण असण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरेंनी पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। वडगाव शेरी मतदारसंघांमधल्या प्रलंबित कामांच्या प्रश्नावरनं टिंगरे यांनी आपलं उपोषण सुरू केलंय। लातूरमधल्या गोरगरिबांच्या आरोग्यासाठी 28 आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केली जाणार आहेत। 10 ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि 18 ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होत आहेत। 15 एप्रिलपासून ही सेवा लोकांसाठी सुरू होईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। कोल्हापूर रेल्वे प्रशासनानं राजारामपुरीमधनं बस स्टँडकडे येणारा जो रस्ता आहे तो बंद केल्यानं नागरिकांना पारिक पुलावरनं प्रवास करावा लागतोय। हा पूल अरुंद असून त्यातनं मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा सुरू असते आणि त्यातनं वाट काढत पादचाऱ्यांना जावं लागतं, त्यामुळे या मार्गावर उड्डाण पूल उभारावा अशी मागणी आता केली जाते। पश्चिम रेल्वेनं मुंबई लोकलच्या तब्बल 11 फेऱ्या वाढवलेल्या असल्या तरी डहाणूपर्यंतच्या उपनगरीय लोकल सेवेमध्ये कोणताही बदल न केल्यानं डहाणू वैतरणा इथल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सकाळच्या वेळेत लोकल फेऱ्या कमी असल्यानं चाकरमान्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 भागातले धोकादायक 4 मजले इमारतीचा भाग कोसळलाय। इमारतीच्या निष्कासनाचं काम सुरू असताना इमारत पत्त्यासारखी कोसळली। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मालेगाव शहरातल्या शिवतीर्थाच्या दुरावस्थेबाबत मालेगाव संघर्ष समितीच्या वतीनं पालिकेच्या गेटजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर शिवतीर्थाचं सुशोभीकरण करण्याच्या मागणीसाठी पालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदनही देण्यात आलं। शिर्डी साई संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी मुंडन आंदोलन केलंय। मानधनात वाढ करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। अक्कलकोटमधल्या करजगी इथल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। कलहिप्परगे ते करजगी जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे। या रस्त्याच्या अनुषंगानं लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर बैलगाडी घेत ग्रामस्थांनी मोर्चा काढला। संपूर्ण राज्यभरामध्ये हनुमान जयंती साजरी होत असताना रत्नागिरीमध्ये देखील हनुमान जयंतीचा उत्साह दिसतोय। रत्नागिरी शहरातल्या मारुती अळी इथल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 700 किलो फळांचा वापर करत गाभारा सजवण्यात आलेला आहे। मावळ तालुक्यामध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते। तळेगाव इथल्या तेली मारुती शनी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागलेली आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानं तळेगाव दाभाडे इथल्या मुरलीधर तालीममध्ये हनुमानाचं रूप साकारण्यात आलं। पैलवान ज्या मातीमध्ये रोज कसरत करतात त्याच मातीत शिवलिंग साकारून त्या शिवलिंगावर साक्षात हनुमानाचं रूप पैलवानांनी साकारलेलं आहे। अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ महिलांनी ओढला। या रथयात्रेच्या दरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच हा रथ ओढला जात असतो। हिंगोलीच्या हिवरा जाटू गावामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं बैलगाडा ओढण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून ही बैलगाडा ओढण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे।
देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत असं संजय राऊत म्हणाले। त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही। महाराष्ट्रातली जनता संजय राऊत यांच्याकडे करमणूक करणारा आणि जोकर म्हणून बघत असते अशी खोचक टीका मंत्री गिरीश महाजन यांनी आता केलेली आहे। ठाण्यातल्या रोशनी शिंदे प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतलेली आहे। या संदर्भात पोलिसांनी राज्य महिला आयोगासमोर अहवाल सादर केलाय। वादग्रस्त फेसबुक पोस्ट नंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। काय पाप केलं म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले असा सवाल करत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण झालं। या दरम्यान बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाचे 12 वाजतील अशी टीका ठाकरे गटातले खासदार विनायक राऊतांनी केली आहे। देश हुकुमशाहीकडे जात असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलंय। नागपुरात 16 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केलाय। नंदनवन इथल्या मैदानाची नुकतीच दुरुस्ती झालेली असून राजकीय कार्यक्रमांमुळे पुन्हा मैदान खराब होऊ शकतं, त्यामुळे सभा रद्द करावी अशी मागणी खोपडे यांनी केलेली आहे। मंत्रालयातल्या आयटी विभाग सचिवाला मारहाण प्रकरणी बच्चू कडूंनी कोर्टात हजेरी लावली, मात्र तपास अधिकारी आणि सरकारी वकील हजर नसल्यानं सुनावणी 25 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। परभणीहून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसचा गंगाखेडच्या धारासूरमध्ये अपघात झाला। या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केल्यानं आरोपींनी अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली आहे। या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे। मनमाडच्या चांदवड तालुक्यातलं ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवामध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले। यात्रा उत्सवाच्या निमित्तानं येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत 12 गाड्या ओढण्यात आल्या। पालघरच्या डहाणूतल्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारी ही महालक्ष्मी इथली यात्रा सलग 15 दिवस चालत असते। आदिवासींची आदिमाता अशी ओळख मातेची जरी असली तरी सुद्धा गुजरातच्या भाविकांची सुद्धा या देवीवर विशेष श्रद्धा आहे, त्यामुळे यात्रा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यंदा येणाऱ्या गणेशोत्सवासाठी परदेशी वास्तव्याला असणाऱ्या अनिवासी भारतीयांकडनं गणेश मूर्तींची मागणी होती आहे। या नव्या वर्षात तब्बल 3000 गणेशमूर्ती येत्या 10 दिवसात UK, न्यूझीलंड, थायलंड, मॉरिशस या देशांमध्ये रवाना होत आहे। पंढरपूरमध्ये पैलवान अशोक डोंबेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं पंजाबच्या मल्लाचा अवघ्या 6 मिनिटांमध्ये पराभव केला। हे कुस्ती सामने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। शिर्डीमध्ये अनोख्या पद्धतीनं हनुमान जयंती साजरी होतीये। पारंपरिक पद्धतीनं यंदाही 125 किलो वजनी दगड खांद्यावर उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली। यावेळेला अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।